आणखीन एक चढ आहे 23 तारखेला गिरनार परिक्रमा पूर्ण करून आम्ही एक दिवस सुट्टी घेतली, आराम केला आणि 25 तारखेला गुरु शिखर चढण्यासाठी गिरनारला परत आलो. गिरनारला खूप गर्दी होती. जवळपास 10,000 पैकी 5,000 पायऱ्या चढून झाल्यानंतर अंबाजीनंतर पूर्णपणे गर्दी सुरू झाली. लिटरली हळूहळू एक एक पायरी चढत उतरत गुरु शिखराला पोहोचलो. त्यानंतर खाली कमंडल तीर्थाला येऊन प्रसाद घेतला आणि मग अंबाजीला पोहोचलो. आणि मग विचार केला की आता आपण ह्यावेळेला फर्स्ट टाईम रोपवेचा आनंद घेऊ, कारण की प्रत्येक वर्षी ऑगस्टमध्ये पावसाळ्यामध्ये रोपवे बंद असतो, त्यामुळे रोपवेला आम्ही कधी अनुभव घेतलेला नव्हता, त्यामुळे ह्यावर्षी रोपवेनं खालती आलेलो आहे. गिरनारचा रोपवे हा एशियामधला सेकंड लॉंगेस्ट रोपवे आहे आणि त्याचं तिकीट हे अप अँड डाऊन 620 ते 650 रुपये आहे. आम्ही फक्त खालीच जाणार होतो, त्यामुळं आम्हाला केवळ 400 रुपये तिकीट लागलेलं आहे आणि फक्त 5 मिनिटामध्ये आम्ही खालती आलेलो आहे. फार थ्रिलिंग अनुभव आहे, तुम्ही गेला तर जरूर एकदा अनुभवा. पण गिरनार चढून उतरण्यामध्ये जी मजा आहे ती मात्र ह्या रोपवेमध्ये अजिबात नाही, हे मात्र 100% खरं. जय गिरनारी. गिरनार जय गिरनार जय गिरनारी. वाह सही का दिसतात मस्त म्युझिक पण डोळे बंद करून भीती वाटत असत काय म्हणजे वा वा अरे डेरा सर बघ महाराज तिकडे कट रे काय दिसत यार दातार तिकडे आहे ना उडन खटोला हो हे नाव छान आहे उडन खटोला मराठीत काय म्हणतात काय हिंदी मध्ये हेच म्हणतात ना उडन खटोला मराठीत काय म्हणतात पण हे आपले की घे रे रोपवे काही काळासाठी थांबेल, घाबरू नका सांगितलेला आहे. आवाज पण येत नाही, सायलेंट आहे पूर्ण. दररोजचं वायरिंग करत असतो. मला हेच पाहत होत ऍक्च्युली इथन कसं असतंय हे लाईन आहेत की नाही ते खाल्लं बघायचो एक्झॅक्टली काय असं माहित नाही पैसे वसूल पूर्ण पूर्ण किती रुपये 400 रुपये होतो ना वन वे वन वे 600 400 आहे काहीच वाईट नाही. काश्मीर बापूंचा आश्रम पण दिसतोय 630 असं पण केलं तर खालची दरी बघा रे दरी अरे दरी बघा खालची इथली बाप रे काय दिसतोय काय गुहा खूप आहेत गिरनार म्हणजे अगदी गुहांच पूर्ण हे फुल्ल गुफाच हे उघड काय गेलं म्हणजे ते तुटलेलं आहे रे बहुतेक काचा नंतर गेले होय अरे एकदम जळून गेला इथन ऍक्च्युली हे रोपवे पावसाळ्यात मस्त वाटले खरं. हे जो पाणी तर पडेल ना कातळा वगैरे बंद असतं होय थांबलंय कुठं सुरूच आहे की एवढं घाबरू नकोस डोळे मिटून बसतो ना पडायचं वाईट नाही खूप नाही हा इथन परिक्रमा केली ना आपण
हाँ स्लोडन जो लगे उभार नकोस चलते तू उभार घेता ला मग अनिशला चलते मारून ची कृपया अभ्यास चालतं काय दिसतो जायचा रस्ता आपण इथं गेलोय कष्ट नाहीत काही नाही निवांत वा काय रस्ता दिसतोय खरच 5 मिनिट 6 मिनिट खूप झाली आपल्याला चालत त्याला 5 ते 6 तास लागले ना मी गर्दीमध्ये एवढ्या कुठलं मंदिर आहे अरे हे जटाशंकर आहे जटाशंकर सुंदर दिसते माझी खरं इच्छा होती फार की परिक्रमा असताना जटाशंकर बघावं दिसत नाही परिक्रमाच्या बघ अरे हे कसं आहे म्हणजे काय हे मार्गापासून आत आहे हे कसं आहे आपलं इथनं दरी कळत नाहीये दरी आहे या मार्गावर वाटेवर ना आत आज खर डोंगर जवळ वाटत ऍक्च्युअली कानाला दडे पण बसले लाईट सारखे आपण उंचावरती आहोत ना गार्ड बघ प्रत्येक खांबाला गार्ड ठेवलाय जोरात चालू प्रत्येक खांबाला गार्ड आहे कोणी काय येऊ नये बरोबर बरोबर टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी अरे पण दुसरा आदमी भेटते दुसरा आदमी को सीट अलोकेट करताय हा हा तलाठी पण काय दिसतोय मस्त आपण कधी असं बघत असली ना शेरना बाबून आश्रम दिसतोय ना हॅलो बाप रे केवढं मोठं आहे हा हा चला रुकता नाही क्या अरे यार मुझे लगा रुकेगा वा 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 जय गिरनारी बघा हे रोपवे तो बेसमेंट आहे ग्राउंड फ्लोर का बेसमेंट नाही ग्राउंड फ्लोर काय केलंय खरंच कधी इतक्या वेळा मी गिरणार येते पण कधी इकडे आलो नाही सगळा इथं आज छान जेवायला आहे खायला कॅफेटेरिया आहे वा 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 महाराज येतो परिक्रमा झाली आज दर्शन झालं बस सर्व काही मिळालेलं आहे जय गिरनारी जय गिरनारी